हे पहा बुवा, माझ्या हातात दोन समान भाराचे अलंकार आहेत, एक सोन्याचा आणि एक चांदीचा। मला सांगा बुवा, यांचे हे दोन्ही अलंकार असले तरी यांचे मूल्य समान होईल का? हा तुम्हा वैष्णवांच्या विचार आणि व्यवहारामध्ये अंतर असेल, पण आमच्या नाही। आम्ही ज्या गोष्टीचे मूल्य व्यवहारात समान नाही त्यांची तुलनाच कधी करू शकत नाही। कुठे तो भक्ताच्या हाकेला धावून येणारा करुणाकर शिव आणि कुठे तुमचा तो कमरेवर हात ठेवून निव्वळ भक्तांची गंमत बघणारा विठ्ठल। माफ करा बुवा, पण अशा पाखंडी भक्तीला आम्ही मानत नाही। आम्ही जातीनेच नव्हे तर कर्माने आणि धर्मानेही सोनार आहोत। अगदी खऱ्या सोन्याला सुद्धा आम्ही कस लावून पारखून घेतो। का सोडावा? नाही, का सोडू? तुम्ही वैष्णव सोडता का आपला आहे का? नाही ना? मग एक काम करा, तुम्ही सर्व भूती एक ब्रह्म मानताना तर करा मग भगवान शंकराची आराधना सुरू आणि सोडा त्या विठ्ठलाचा नाद। बोला, जमेल का? नाही ना? आणि हो, तुम्ही ज्याला द्वेषाची पेरणी समजता ते शिवसंस्कार आहे, आणि असे संस्कार हे नेहमी संस्कारक्षम वयातच व्हायला हवेत। काय बरोबर ना बुवा? ठीक आहे, या। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। मस्त।